सर्वांनो नमस्कार, जय शिवराय। माझे नाव संकेत, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर भाऊनो, आजचे ट्युटोरियल कोणत्या टॉपिकवर आहे ते तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, तरी पण एकदा सांगून येतो भाऊनो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईल स्क्रीन साईजमध्ये पोर्ट्रेट टाईपमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे। भाऊनो, पोर्ट्रेट टाईपमध्ये वेडिंग व्हिडिओचे हे आपल्या चॅनलवर तिसरे ट्युटोरियल आहे। याआधी ऑलरेडी दोन ट्युटोरियल आपल्या चॅनलवर आलेले आहे। तर भाऊनो, ते दोन ट्युटोरियल अजूनपर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा आय बटनवर भेटून जाईल। त्यावर क्लिक करून आधीचे दोन ट्युटोरियलसुद्धा तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर आजच्या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला कशाप्रकारे व्हिडिओ क्रिएट करून दाखवणार आहे त्याचा डेमो तुम्ही स्टार्टिंगला पाहिला असेल। तर भाऊनो, व्हिडिओ तुम्ही कशाप्रकारे क्रिएट करू शकता, त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते इफेक्टचा यूज करायचा आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप सांगितली। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये जे पण टेक्स्ट मी यूज केलेले आहे, तर भाऊनो ते सेम टेक्स्ट सेम साईजमध्ये सेम फॉर्मॅटमध्ये क्रिएट करण्यासाठी ऑलरेडी काही दिवसांआधी आपल्या चॅनलवर मी एक PLP चे ट्युटोरियल टाकले होते। तर भाऊनो, त्यात मी तुम्हाला हे सेम टेक्स्ट क्रिएट करण्यासाठी PLP फाईल प्रोव्हाइड केली। तर भाऊनो, ते सुद्धा ट्युटोरियल तुम्हाला बघून घ्यायचं आहे। जी PLP फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केली ती डाउनलोड करून हे सगळं टेक्स्ट तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे। तर भाऊनो, या व्हिडिओसाठी टेक्स्ट व्यतिरिक्त जेवढं पण मटेरियल रिक्वायर्ड आहे त्या सर्वांची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यावर क्लिक करून तुम्ही झिप फाईल डाउनलोड करू शकता। पण भाऊनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड एवढ्यामध्ये पुढे दोन स्टेपमध्ये दिलेला आहे। सो कोणी एवढं स्किप करून बघू नका, जेणेकरून भाऊनो दोन्ही पासवर्ड तुम्हाला भेटून जातील। भाऊनो, आजच्या स्पेशल व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करण्याआधी माझी तुमच्याकडे एक विनंती, जर हे ट्युटोरियल आजची स्पेशल व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला आवडली तर भाऊनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर भाऊनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर भाऊनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भाऊनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात। तर चला भाऊनो, कोणत्या टाईम वेस्ट न करता आजच्या स्पेशल ट्युटोरियलला इथे आपण स्टार्ट करूया। तर भाऊनो, मोबाईल स्क्रीन साईजमध्ये पोर्ट्रेट वेडिंग व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला काइन मास्टर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। भाऊनो, काइन मास्टर हे ॲप्लिकेशनचे मी लेटेस्ट व्हर्जन यूज करतो आहे। जर भाऊनो तुमच्याकडे व्हर्जन नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्यावर क्लिक करून हे व्हर्जन तुम्हाला इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊनो असे इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे। तर इथे तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी वरती राईट कॉर्नरला क्रिएट न्यूचं ऑप्शन दिसतं, सिम्पल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर जे दुसरं ऑप्शन आहे म्हणजेच भाऊनो 9:16 हा जो रेशो आहे हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पल नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड इथं आपल्यासमोर शो होणार आहे। आता भाऊनो सर्वात आधी एक प्लेन बॅकग्राऊंड इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी सिम्पल इथं तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसतं इमेजेस म्हणून, सिम्पल त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला भरपूर सॅम्पल्स भेटून जातात। तर भाऊनो सिम्पल कोणत्या एका कलरचं बॅकग्राऊंड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, सिलेक्ट केल्यानंतर त्याची जी लेंथ असणार आहे ही तुम्हाला 1.10 मिनिटांपर्यंत इन्क्रीज करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता 1.10 मिनिटांपर्यंत याची लेंथ मी इन्क्रीज केलेली, सिम्पल ओकेवर क्लिक करतो। ओकेवर क्लिक केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। आता भाऊनो स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्ही डेमो पाहिला असेल, डेमो व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक गणपती इंट्रो ॲड केला आहे। तर भाऊनो तो गणपती इंट्रो आता इथे आपल्याला ॲड करायचा आहे। त्यासाठी सिम्पल तुम्ही लेअरवर क्लिक करा आणि भाऊनो ही व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी एवढ्यासाठी जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे त्या फाईलवर क्लिक करायचं आहे। त्या फाईलमध्ये तो रेडीमेड इंट्रो मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, सिम्पल तो इंट्रो सिलेक्ट करायचा। सिलेक्ट केल्यानंतर सिम्पल जे दुसरं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून फिट टू स्क्रीन इनेबल करायचं। त्यानंतर भाऊनो तो इंट्रो इथं तुमचा ऑटोमॅटिकली सेट होणार आहे। सर्वात आधी याचा व्हॉल्यूम मी म्यूट करतो, जेणेकरून भाऊनो अपलोडमध्ये हे डिस्टर्ब होणार नाही। भाऊनो हा जो इंट्रो मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे हा रेडीमेड तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। त्याचबरोबर ह्या इंट्रोला मी सॉन्गसुद्धा अप्लाय केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। सिम्पल जसं मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे ॲज इट इज हा इंट्रो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। भाऊनो हा जो आपला इंट्रो असणार आहे हा 11 सेकंदाचा असणार आहे। तर भाऊनो इथून पुढं आता आपल्याला मॅन्युअली अपलोडचं काम करायचं आहे। तर सर्वात आधी इंट्रोचे एंडिंग पॉईंट तुम्हाला यायचं आहे। एंडिंगला आल्यानंतर भाऊनो परत लेअरवर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचं। त्यानंतर भाऊनो फाईलमध्ये हे बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे, हे बॅकग्राऊंड सर्वात आधी इथे ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर याची जी लेंथ असणार आहे ही 20 सेकंदांनी तुम्हाला इन्क्रीज करायची, म्हणजेच भाऊनो 11 तुम्ही ॲड केलं आहे तर भाऊनो 31 सेकंदांपर्यंत याची लेंथ तुम्हाला इन्क्रीज करायची। तर भाऊनो हे जे 31 सेकंदांपर्यंत असणार आहे इथपर्यंत आपण वधूवरांचे दोन्ही फोटो ॲड करून त्यांचे नाव ॲड करणार आहे आणि त्याला ॲनिमेशन अप्लाय करणार आहे। तर भाऊनो 31 सेकंदांपर्यंत याची लेंथ मी इन्क्रीज केलेली तुम्ही पाहू शकता। सिम्पल सीजरवर क्लिक करून बाकीचं पोर्शन इथे ट्रिम करतो। परत भाऊनो फिट टू स्क्रीन याला
इनेबल करतो, सिंपल ओके वर क्लिक करतो। आता बघून तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये जे आपण वधूवरांचे फोटो ॲड करणार आहे, तर बघून त्याचबरोबर त्यांचे नाव ॲड करण्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही पाहू शकता एक सेपरेट पोर्शन मी इथे तुम्हाला क्रिएट करून प्रोवाइड केलं आहे, वरती तुम्ही पाहू शकता। तर बघून तो जो शेप आहे त्या शेपमध्ये आपल्याला वधूवरांचे नाव ॲड करायचे, तर बघून ते ॲड करण्यासाठी सर्वात आधी हे जे बॅकग्राऊंड तुम्ही ॲड केलं आहे म्हणजेच 11 सेकंदावर तुम्हाला यायचं आहे, त्यानंतर बघून सिंपल इथून पुढं 1 सेकंदाचा तुम्हाला गॅप द्यायचा आहे। लक्षात असू द्या 11 सेकंदाला हे बॅकग्राऊंड तुम्हाला ॲड करायचं आहे, त्यानंतर डायरेक्टली 1 सेकंद सोडायचं आहे म्हणजेच 12 वर तुम्हाला यायचं आहे। 12 वर आल्यानंतर सिंपल एक फोटो इथून तुम्हाला ॲड करायचा आहे। तर बघून फोटो इथे मी ॲड करतो आहे, तुम्ही पाहू शकता एक फोटो इथे मी ॲड केलेला आहे सिंपल, परत याची साईज मी ऑलरेडी सेट केलेली आहे, त्यामुळे बघून सिंपल पिट टू स्क्रीन हे ऑप्शन सिलेक्ट करतो, त्यानंतर तो फोटो ऑटोमॅटिकली आपल्या साईजवर इथे सेट होणार आहे। तर बघून जो पण वधूरांचा फोटो तुम्ही ॲड करणार आहे त्याला प्रॉपरली अशा प्रकारे या साईजमध्ये तो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। आता बघून फोटो सेट केल्यानंतर सिंपल याची लेंथ तुम्हाला 9 सेकंदाने इन्क्रीज करायची, म्हणजेच आपण 12 हा फोटो ॲड केला तर बघून 21 हा फोटो आपल्याला ट्रिम करायचा आहे, कट करायचा आहे। तुम्ही पाहू शकता 21 सेकंदावर माझा मार्क मी आणलेला आहे आणि बघून बाकीचा पोर्शन इथे ट्रिम करतोय। आता बघून हा जो फोटो आपण ॲड केला याला आता आपल्याला ॲनिमेशन सुद्धा अप्लाय करायचं आहे, त्यासाठी सिंपल इन ॲनिमेशनवर क्लिक करा, त्यानंतर शेवटून 5 नंबरचं ऑप्शन भेटतं एंटर स्लाइड अप, ते सिंपल सिलेक्ट करा, त्यानंतर बघून याचा जो टाइम स्पेन असणार आहे हा 2 सेकंदावर तुम्हाला सेट करायचा आहे। सिंपल बॅक आहे। आता बघून एक फोटो इथं आपण ॲड केलेला आहे, परत फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला 1.3 सेकंदाचा इथे गॅप मेंटेन करायचा आहे। तुम्ही पाहू शकता 12 हा फोटो आपण ॲड केला होता, त्यानंतर बघून 1.3 म्हणजेच 13.3 सेकंदावर हा मार्क मी आणलेला आहे। आता बघून वधूवरांपैकी कोणाचे एकाचे नाव इथून मला ॲड करायचे, तर बघून सर्वात आधी इथे मी वराचे नाव ॲड करणार आहे। सिंपल लेअरवर मी क्लिक केलेलं आहे आणि बघून ते नाव इथे मी सिलेक्ट करतो। सिंपल फिट टू स्क्रीन यांना सर्वात आधी इथे इनेबल करतो, कारण बघून हे जे नाव इथे मी ॲड केलेलं आहे ते तुम्ही कशाप्रकारे क्रिएट करू शकता यावर ऑलरेडी एक ट्युटोरियल आपल्या चॅनलवर काही दिवसांआधी मी टाकलेलं होतं। त्यात बघून अशा प्रकारचे सेम टू सेम नाव तुम्हाला क्रिएट करता यावे यासाठी मी तुम्हाला पिक्सल ॲपची PLP फाईलसुद्धा प्रोव्हाइड केलेली, सेम साईजमध्ये सेम फॉर्मॅटमध्ये हे टेक्स्ट त्या PLPचे यूज करून तुम्ही क्रिएट करू शकता आणि बघून तिथून डायरेक्टली सेव्ह करून इथे ॲड करून सिंपल पिट टू स्क्रीन तुम्हाला इनेबल करायचं आहे। इनेबल केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या शेपमध्ये ते नाव तुमचं ॲडजस्ट होणार आहे। ॲडजस्ट झाल्यानंतर सिंपल परत बघून जेवढ्या आपण फोटोची लेन ॲडजस्ट केलेली तेवढी ठेवायची आणि बघून बाकीचं पोर्शन इथेसुद्धा तुम्हाला ट्रिम करायचं आहे। ट्रिम केल्यानंतर बघून आता हे जे नाव इथं आपण ॲड केले यालासुद्धा आपल्याला इन ॲनिमेशन अप्लाय करायचे आहे, त्यासाठी सिंपल इन ॲनिमेशनवर क्लिक करा आणि बघून फेड हा इफेक इथे सिलेक्ट करा। मात्र बघून यावेळेस 1 सेकंदाचा ॲज इट इज टाईम स्पेंड इथे तुम्हाला सेट राहू द्यायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता बघून एक फोटो इथं आपण ॲड केलेला आहे, आता दुसरा फोटो आपल्याला ॲड करायचा आहे, त्यासाठी परत याच्या एंडिंगला तुम्हाला यायचं आहे। एंडिंगला आल्यानंतर बघून परत 1 सेकंदाचा इथं तुम्हाला गॅप मेंटेन करायचा आहे। बघून हा जो आपण 1 सेकंद इथे गॅप मेंटेन करतोय त्या गॅपमध्ये आपण शेवटी ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करणार आहे, तुम्ही डेमो व्हिडिओमध्ये पाहिले असतील। तर बघून त्यासाठीच हा 1 सेकंदाचा गॅप इथं तुम्हाला मेंटेन करायचा आहे। आता बघून परत लेअरवर क्लिक करून दुसरा फोटो इथे मी ॲड करतो, दुसरा फोटोसुद्धा इथे ॲड केलेला आहे, परत बघून साईज ऑलरेडी सेट आहे त्यामुळे सिंपल फिट टू स्क्रीन इथे सिलेक्ट करतो, त्यानंतर बघून याचीसुद्धा लेंथ 31 सेकंदापर्यंत इथे इन्क्रीज करतो। बघून जेवढा आपला बॅकग्राऊंड आहे त्याच्या एंडिंगला येतो, त्यानंतर हा फोटो सिलेक्ट करून बाकीचं पोर्शन इथे ट्रिम करतो। आता बघून सेम इफेक्ट जो आपण पहिल्या फोटोला अप्लाय केला तो इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे, त्यासाठी सिंपल इन ॲनिमेशनवर क्लिक करायचं, एंटर स्लाइड सिलेक्ट करायचं आणि बघून 2 सेकंद याचा टाइम स्पेन इथे सिलेक्ट करायचा, परत ओकेवर क्लिक करायचं, परत बघून फोटोनंतर 1.3 सेकंदाचा गॅप तुम्हाला मेंटेन करायचा आहे। आपण 22 हा फोटो ॲड केला होता, आता मार्क तुम्ही पाहू शकता 23.3 सेकंदावर आहे। सिंपल परत लेअरवर क्लिक करून आता बघून वधूचे जे नाव आहे ते सिंपल इथे सिलेक्ट करतो, पिट टू स्क्रीन याला इनेबल करतो, त्यानंतर बघून इन ॲनिमेशनवर क्लिक करून फेड इफेक्ट सिलेक्ट करतो आणि 1 सेकंद याचा टाइम स्पेन इथे सेट करतो, ओकेवर क्लिक करतो, याची लेंथ इन्क्रीज करतो, परत जेवढी आपली फोटोची लेंथ आहे तेवढी सेट राहू देतो आणि बाकीचं पोर्शन इथे ट्रिम करतोय। आता बघून आपल्या व्हिडिओमध्ये जे वधूवरांचे फोटो होते तिथे आपले ॲड करून झालेले आहे। आता बघून लग्नतिथी, विवाहस्थळ, त्याचबरोबर निमंत्रक हे सगळे नाव आपल्याला ॲड करायचे, त्यासाठी बघून सिंपल परत तुम्ही लेअरवर क्लिक करा। आता बघून इथून पुढं आपण जे नाव ॲड करणार आहे ते आपण इमेज फॉर्ममध्ये ॲड करणार आहे, तर बघून सिंपल जी लग्नतिथी ती सिंपल ती इमेज मी सिलेक्ट करतोय, सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ती इमेज डायरेक्टली इथे आपली ॲड झालेली। सिंपल पिट टू स्क्रीन याला इनेबल करतो, त्यानंतर बॅक येतो, बॅक आल्यानंतर बघून याची जी लेंथ असणार आहे ही 10 सेकंदांनी तुम्हाला इन्क्रीज करायची, म्हणजेच 31 हा फोटो आपण ॲड केला होता, तर बघून 41 याची लेंथ आपल्याला ट्रिम करायची। आता बघून हा जो फोटो इथे मी क्रिएट केलेला आहे हा फोटो तुम्ही कशाप्रकारे क्रिएट करू शकता किंवा तुम्हाला क्रिएट करता यावा यासाठी बघून सेपरेट PLP मी तुम्हाला प्रोव्हाइड केली। जर ते ट्युटोरियल तुम्ही अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर बघून त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तेवढीची लिंक तुम्हाला भेटून जाईल, त्यावर क्लिक करून ती PLP फाईल डाउनलोड करून त्याचबरोबर
ते ट्युटोरियल बघून एवढ्यासाठी जेवढं पण मटेरियल रिक्वायर्ड आहे, टेक्स्ट रिक्वायर्ड आहे, इमेजेस रिक्वायर्ड आहे, हे सगळ्या तुम्ही क्रिएट करू शकता. क्रिएट केल्यानंतर डायरेक्टली इथं तुम्हाला ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर सिम्पल फिट टू स्क्रीन इनेबल करायचं. त्यानंतर बघून जो गॅप मी तुम्हाला सांगतोय 10 सेकंद 9 सेकंद हा तुम्हाला मेंटेन करायचा आहे आणि सिम्पल बॅक यायचं आहे. आता बघून शुभविवाह हे टेक्स्ट आपण ॲड केलेलं आहे. यानंतर विवाहस्थळ हे टेक्स्ट ॲड करायचे. त्यासाठी परत लेअरवर क्लिक करा, मीडियावर क्लिक करा. त्यानंतर बघून परत ती इमेज इथे सिलेक्ट करा. परत याची पण लेंथ तुम्हाला इन्क्रीज करायची, 10 सेकंदांनी इन्क्रीज करायची. तर तुम्ही पाहू शकता 41 इमेज आपण ॲड केली, तर 51 इथे मी ट्रिम करतोय. ट्रिम केल्यानंतर परत जसं मी तुम्हाला सांगितलं फिट टू स्क्रीन इथे इनेबल करा. इनेबल केल्यानंतर आता बघून अपलोडमधलं शेवटचं टेक्स्ट शेवटची इमेज इथे आपल्याला ॲड करायची, जे की असणारे निमंत्रक. तर बघून त्यासाठी सिम्पल लेअरवर क्लिक करून ती शेवटची इमेज इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर 10 सेकंदांनी याची लेंथ इन्क्रीज करा. इन्क्रीज केल्यानंतर सिम्पल फिट टू स्क्रीन इथे इनेबल करा. इनेबल केल्यानंतर आता बघून तुम्ही पाहू शकता अपलोडमध्ये जो रिक्वायर्ड डाटा आपल्याला टाकायचा होता, तर बघून तो सर्व इथं आपण टाकलेला आहे. आता बघून जे सर्वात आधी आपण प्लेन बॅकग्राऊंड इथे ॲड केलं होतं त्याला आपल्याला कट करायचं आहे. सिम्पल एंडिंगला यायचं आहे आणि बघून ते बॅकग्राऊंड इथे तुम्हाला ट्रिम करायचं आहे. ट्रिम केल्यानंतर आता बघून परत तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. आता स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहिली होती, आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पार्टिकल इफेक्ट, ग्लोईंग इफेक्ट हे अप्लाय केले होते. तर बघून ते इफेक्ट आता आपल्याला अप्लाय करायचे. त्यासाठी सिम्पल तुम्ही लेअरवर क्लिक करा. आता बघून ते सर्व इफेक्ट 1 बाय 1 तुम्हाला अप्लाय करण्याची गरज नाही. सिम्पल त्या सर्व इफेक्टला मी एकत्र करून एक रेडीमेड बोके इफेक्ट व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केली. सिम्पल ती व्हिडिओ इथे सिलेक्ट करा. 1 मिनिटांची ही व्हिडिओ आहे. सिम्पल फिट टू स्क्रीन इथे इनेबल करा. आता बघून जेवढं टाइम स्पेंड मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच टाइम स्पेंडची ही व्हिडिओ आहे. सिम्पल आता बघून जो आपण गणपती इंट्रो हा ॲड केला होता त्या व्हिडिओमध्ये जो आपण पार्टिकल इफेक्ट होता, तर बघून तो इफेक्ट आपल्याला कट करायचा आहे कारण डबल इथे अप्लाय होणार नाही. सिम्पल ट्रिमवर क्लिक करून एंडिंगला यायचं आणि बघून पहिला पोर्शन इथे ट्रिम करायचं आहे. ट्रिम केल्यानंतर सिम्पल ब्लेंडिंगवर या. ब्लेंडिंगवर आल्यानंतर नेहमीप्रमाणे स्क्रीन हे ऑप्शन इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता बघून गणपती इंट्रोमध्ये हा इफेक्ट आपण ऑलरेडी ॲड केला होता, त्यामुळे बघून या इफेक्टचा जो स्टार्टिंगचा पोर्शन होता इंट्रोपर्यंत तो आपण कट केलेला आहे आणि बघून तिथून पुढे ॲज इट इज हा इफेक्ट इथे आपण ठेवलेला आहे. तर बघून अशा प्रकारे व्हिडिओमध्ये जो पण डाटा तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजेच वधूवरांचे फोटो, त्यांचे नाव, त्याचबरोबर लग्नतिथी, विवाहस्थळ, निमंत्रक हे सर्व नाव 1 बाय 1 इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे. त्यांना ॲनिमेशन अप्लाय करायचे. ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर व्हिडिओच्या सर्वात शेवटी हा बोके इफेक्ट जो मी तुम्हाला रेडीमेड प्रोव्हाइड केला आहे हा इथे अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर तुमची व्हिडिओ इथे रेडी होणार आहे. आता बघून हे जे वधूवरांचे नाव, त्याचबरोबर लग्नतिथी, विवाहस्थळ, निमंत्रक हे जे नाव आपण ॲड केले, तर बघून या नावांवर जर तुम्हाला पार्टिकल इफेक्ट, गोल्डन पार्टिकल इफेक्ट अप्लाय करायचं असेल तो सुद्धा तुम्ही करू शकता. एकदम सिम्पल प्रोसेस आहे. आता फॉर एक्झाम्पल वधूच्या नावावर तो इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तर बघून स्टार्टिंगला यायचं, लेअरवर क्लिक करून तो इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ब्लेंडिंगवर जाऊन स्क्रीन हा मोड सिलेक्ट करायचा आणि बघून त्या नावावर तो गोल्डन पार्टिकल इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तो इफेक्ट तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल. सिम्पल तो इफेक्ट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता बघून आपली व्हिडिओ इथे रेडी झालेली. सिम्पल सेटिंगवर तुम्हाला यायचं आहे. सेटिंगवर आल्यानंतर व्हिडिओवर क्लिक करून फेड इन आणि फेड आउट हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला इनेबल करायचे आणि बघून फेड इनचा जो टाइम स्पेन असणार आहे हा तुम्हाला 1 सेकंदावर सेट करायचा आहे. बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपली व्हिडिओ इथे रेडी आहे. सिम्पल याला आता आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. त्यासाठी वरती राईट कॉर्नरला तुम्हाला एरोचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करून एवढंचं रेझोल्युशन तुम्हाला 1440 सेट करायचं आहे. त्यानंतर 60 फ्रेम रेट सेट करून सिम्पल सेव्हवर क्लिक करायचं आहे. सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुमची व्हिडिओ इथे एक्सपोर्ट होणार आहे. आता बघून ही व्हिडिओ मी एक्सपोर्ट करून घेतो. एक्सपोर्ट केल्यानंतर आता जसं मी तुम्हाला सांगितलं एवढ्यामध्ये शेवटी आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करायचे. तर बघून ते इफेक्ट तुम्ही कशाप्रकारे अप्लाय करू शकता हे आता मी तुम्हाला पुढे सांगतो. तर चला बघून आता व्हिडिओ मी एक्सपोर्ट करून घेतो. तर बघून आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओ इथे आपले एक्सपोर्ट झालेले. एक्सपोर्ट झाल्यानंतर सिम्पल तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत बघून क्रिएट न्यूवर क्लिक करून जो रेशो आपण आधी सिलेक्ट केला होता तोच सिलेक्ट करायचा आणि सिम्पल नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पल जी व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केली ती सिम्पल सर्वात आधी इथं तुम्हाला इम्पोर्ट करायची. इम्पोर्ट केल्यानंतर आता बघून ती व्हिडिओ इथे आपली इम्पोर्ट झालेली. इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पल तुम्हाला स्क्रोल करायचे. आता बघून तुम्हाला लक्षात असेल 11 सेकंदांपर्यंत आपला गणपतीचा इंट्रो होता. तर बघून 11 सेकंदावर तुम्हाला तुमचा मार्क आणायचा आहे. मार्क आणल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपलं बॅकग्राऊंड चेंज होतं आहे. तर बघून हा मार्क आणल्यानंतर सिम्पल इथं तुम्हाला एक पोर्शन ट्रिम करायचं आहे.
ट्रिम केल्यानंतर बावनो परत तुम्हाला स्क्रोल करायचंय. तुम्हाला लक्षात असेल आपण 21 सेकंदावर पहिला जो फोटो होता आपण ट्रिम केला होता. तुम्हाला लक्षात असेल तुम्ही पाहू शकता पहिला फोटो इथं आपला चेंज होतोय. तर बावनो सिंपल परत हा मार्क इथे सेट करायचा आणि परत बावनो एक पोर्शन इथे ट्रिम करायचा. ट्रिम केल्यानंतर परत तुम्हाला स्क्रोल करायचंय. आता बावनो तुम्हाला लक्षात असेल इथून पुढं आपण वधूचा फोटो ॲड केला होता आणि बावनो 31 सेकंदावर तो एंड केला होता. तर 31 सेकंदावर माझा मार्क मी आणलेला आहे. परत बावनो इथे ट्रिम करतोय. ट्रिम केल्यानंतर इथून पुढं आपण इमेजेस ॲड केल्या होत्या. तर बावनो 41 सेकंद 10 सेकंदाची त्यांची लेंथ आपण सेट केली होती. तर बावनो 41 सेकंदावर माझा मार्क मी आणलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता इमेज इथे आपली चेंज होते. परत बावनो मार्क सेट करून ट्रिम करतोय. सेम प्रोसेस फॉलो करून विवाहस्थळ आणि निमंत्रकमध्ये जो मार्क असणार आहे तो आपल्याला ट्रिम करायचा आहे. तर बावनो तुम्ही पाहू शकता परत जवळजवळ 51 सेकंदावर. तर बावनो सिंपल तो मार्क इथे मी सेट करतोय. तुम्ही पाहू शकता मार्क मी सेट केलेला आहे आणि सिंपल परत एकदा इथे ट्रिम करतोय. आता बावनो अपलोडमध्ये जेवढे ट्रान्झिशन आपल्याला अप्लाय करायचे होते तेवढे पोर्शन इथे आपण ट्रिम केलेले तुम्ही पाहू शकता. 1, 2, 3, 4 आणि 5. तर बावनो अशा प्रकारे 5 मार्क तुम्हाला ट्रिम करून घ्यायचे. आता ट्रिम केल्यानंतर यामध्ये आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे. तर बावनो सिंपल त्यासाठी जो प्लस ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर वरती तुम्ही पाहू शकता ट्रान्झिशन इफेक्ट असं नाव आहे. तर त्याच्या शेजारी एक शॉपचं ऑप्शन आहे. तर बावनो त्यावर क्लिक करून सिंपल ॲक्शनवर क्लिक करून तुम्हाला जे इफेक्ट्स मी तुम्हाला सांगणार आहे ते डाउनलोड करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता क्रोमॅटिक झूम, चॅनल ट्विस्ट, रोटेट शिफ्ट, ग्रॅव्हिटी वेल, झूम स्विच हे सर्व इफेक्ट्स तुम्हाला 1 बाय 1 डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर बावनो आता या इफेक्ट्समधून जो इफेक्ट तुम्हाला पाहिजे तो सिंपल तुम्ही सिलेक्ट करू शकता, अप्लाय करू शकता. आता सर्वात आधी क्रोमॅटिक झूम हे ऑप्शन मी सिलेक्ट केलेलं आहे. सिंपल पहिला इफेक्ट इथे सिलेक्ट करतो, त्यानंतर 2 सेकंद याचा टाइम स्पेन इथे सेट करतो. परत बावनो बॅक येतो, परत दुसऱ्या ऑप्शनवर इथे क्लिक करतो. परत बावनो चॅनल ट्विस्टवर क्लिक करून दुसरा इफेक्ट इथे सिलेक्ट करतो. परत बावनो 2 सेकंद याचा टाइम स्पेन इथे सेट करतो. सेट केल्यानंतर परत पुढच्या प्लसवर क्लिक करतो. परत बावनो चॅनल ट्विस्टचाच एक इफेक्ट घेतो, दुसरा इफेक्ट सिलेक्ट करतो. परत बावनो 2 सेकंद याचा टाइम स्पेन परत एकदा इथे सेट करतो. आता बावनो इथून पुढं जे आपण इमेजेस ॲड केलं आहे त्याला आपल्याला एकच इफेक्ट अप्लाय करायचं आहे रोटेट शिप म्हणून. सिंपल प्लसवर क्लिक करून जो रोटेट शिप हा इफेक्ट मी तुम्हाला डाउनलोड करायला सांगितला तो सिंपल तुम्हाला सिलेक्ट करायचं, त्यावर क्लिक करायचा. 1 बाय 1 तुम्हाला पहिला इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. परत बावनो 2 सेकंद हा टाइम स्पेन तुम्हाला सेट करायचा आहे. परत बावनो पुढच्यावर क्लिक करून परत सेम ऑप्शनवर क्लिक करून दुसरा इफेक्ट इथे सेट करायचा आहे. परत बावनो 2 सेकंद याचा टाइम स्पेन इथे सेट करायचा. ओकेवर क्लिक करायचं. आता तुम्ही पाहिलं 1 बाय 1 जे आपण 5 पोर्शन इथे ट्रिम केले होते. तर बावनो त्या 5 ऑप्शनमध्ये हे सर्व इफेक्ट आपण 1 बाय 1 इथे ॲड केलेले. आता बावनो आपली व्हिडिओ इथे संपूर्ण रेडी झालेली. आता मी तुम्हाला प्ले करून दाखवून येतो. सिंपल प्लेवर क्लिक करतो. आता बावनो तुम्ही पाहू शकता हा जो रेडीमेड गणपती इंट्रो मी तुम्हाला प्रोव्हाइड केला होता हा सर्वात आधी आपण ॲड केलेला आहे. 11 सेकंदांपर्यंत हा इंट्रो आपला रन होणार आहे. त्याचबरोबर म्युझिकसुद्धा हे इंट्रोला ऑलरेडी अप्लाय आहे. त्यानंतर बावनो वधूचा फोटो किंवा वराचा फोटो त्यापैकी एक फोटो इथं आपण ॲड केला होता. त्यानंतर नाव ॲड केलेलं आहे. त्यानंतर दुसरा फोटो ॲड करून दुसरं नाव इथं आपण ॲड केलं आहे. त्यानंतर बावनो परत 1 सेकंदाचा गॅप मेंटेन करून आपण लग्नतिथी हे टेक्स्ट ॲड केलं आहे. हे टेक्स्ट आपण इमेज फॉर्ममध्ये क्रिएट केलेलं आहे. तर बावनो हे टेक्स्ट तुम्ही कशाप्रकारे क्रिएट करू शकता, इमेज फॉर्ममध्ये सेव्ह करू शकता यासाठी ऑलरेडी एक सेपरेट ट्युटोरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. त्यात मी तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड करून त्या PLP यूज करून हे सेम टू सेम टेक्स्ट तुम्ही सेम फॉर्मॅटमध्ये कशाप्रकारे क्रिएट करू शकता हे सांगितलेलं आहे. तर बावनो ते PLP फाईलचे यूज करून हे सर्व टेक्स्ट इथं तुम्हाला ॲड करायचं आहे. तर बावनो अशा प्रकारे ही वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ तुम्ही क्रिएट करू शकता. आता बावनो व्हिडिओ क्रिएट केल्यानंतर फायनली व्हिडिओला तुम्हाला सेव्ह करायचं आहे. त्यासाठी परत सेम प्रोसेस ॲरोवर क्लिक करून रेझोल्युशन तुम्हाला 1440 सेट करायचं आणि फ्रेम रेट 7 सेट करून सिंपल सेव्हर क्लिक करून व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर बावनो अशा प्रकारे आपले आजचे ट्युटोरियल इथे पूर्ण झालेले. यात मी तुम्हाला मोबाईल स्क्रीन साईजची पोर्ट्रेट वेडिंग व्हिडिओ तुम्ही कशाप्रकारे क्रिएट करू शकता हे सांगितलेलं आहे. एकदम सिंपल प्रोसेस बावनो, खूप इझी प्रोसेस आहे. सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे. आणि बावनो मेन म्हणजे या व्हिडिओमध्ये जे मटेरियल मी यूज केलेलं आहे किंवा टेक्स्ट यूज केलं आहे तर बावनो ते सेम टू सेम टेक्स्ट सेम साईजमध्ये सेम फॉर्मॅटमध्ये क्रिएट करण्यासाठी ऑलरेडी मी तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केली, जेणेकरून सेम टू सेम टेक्स्ट तुम्ही सेम साईजमध्ये इथे क्रिएट करून इथे ॲड करून डायरेक्टली पिट टू स्क्रीन त्याला इनेबल करू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओसाठी जे पण मटेरियल रिक्वायर्ड आहे ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. फक्त बावनो व्हिडिओ क्रिएट करताना जो टाईम स्पेन मी तुम्हाला सांगितला आहे तो प्रॉपर
प्रॉपरली तुम्हाला फॉलो करायचा आहे, जेणेकरून सेम टू सेम व्हिडिओ तुमची क्रिएट होणार आहे. तर बघून आशा करतो आजची वेडिंग व्हिडिओ तुम्हाला आवडली असणार. कशी वाटली व्हिडिओ, कशी वाटली ट्युटोरियल मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर बघून तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर बघून सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण बघून आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात. तर चला बघून भेटू अपूच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.